ओबीसीनं राजकीय आरक्षण मिळालं आणि त्यानंतर आता मराठा आरक्षणाचं काय हा सवाल आता जोर धरतो आहे त्यातही मराठा समाजातला युवक वर्ग याची जोरदारपणे विचारणा करतो आहे जेव्हा मराठा समाजाचं आरक्षणासाठीचं आंदोलन सा सुरू होतं त्यामध्ये युवकांची भूमिका ही निर्णायक अशा पद्धतीची ठरलेली होती नेतृत्व म्हणून जे होते प्रस्थापित नेते जे आहेत राजकीय तर त्यांना बाजूला सारून मराठा समाजाचं एक मोठं आंदोलन उभारलं होतं जवळपास छप्पन सत्तावन्न मोर्चे जे म्हणतो आपण तर ते निघालेले होते आणि यामध्ये दुर्दैवाने चाळीस जणांचा बळी देखील केलेला होता अशा सगळी एक पार्श्वभूमी मराठा आरक्षणाला होती आणि आता ओबीसीना जेव्हा आरक्षण मिळतं तेव्हा मराठा समाजातील युवक वर्ग जो आहे तर तो या मराठा आरक्षणासंदर्भात आता विचारणा करतोय योगेश पवार आत्ता आप आत्ता समवेत आहेत महत्त्वाचं म्हणजे वेळेला आयोगासमोर भूमिका मांडण्याची वेळ आली होती तर तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांनी पुरावे या आयोगासमोर दाखल केलेले होते मराठा आरक्षणाचं आपण पाहतोय की कोणताही राजकीय पक्ष किंवा कुठलेही संघटना कोणीही याला विरोध करत नाही तरी देखील हे आरक्षण जे आहे ते न्यायालयात लटकतं असं एक चित्र आपल्यासमोर दिसून येतं योगेश पवार यांच्याकडनं तांत्रिक बाजूच आता आपल्याला लक्षात घ्यायची की आता ही जी मागणी होती है, ती कशाच्या आधारावरून त्या बाबतीत काय घडतं आहे आणि आता अपेक्षा कोणत्या पद्धतीची ओबीसीचं आरक्षण मिळालं आता मराठा आरक्षणासंदर्भात तुमचं मागणं काय मराठा समाजांना शिक्षणामध्ये आणि सेवेमध्ये मधून आरक्षण देण्यात यावं या आमच्या आधीपासूनची मागणी आहे मधून देण्याची आता काहीसुद्धा अडचण नाही आहे आता इंद्रासाहानी जजमेंट आणि जे अन्य आहे रटनापीठाचे जे जजमेंट आहेत त्याच्या अनुषंगाने जर त्याचा विचार नसा तर आपण ओबीसीची संख्या जेवढी आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे पन्नास टक्के आता इथं ओबीसी संख्या आहे सदोतीस टक्के आपण अडोतीस टक्के पटवून त्यांना एकोणीस टक्के ओबीसींना देण्यात यावं दे। त्याच्यात मात्र सीमध्ये जे वी जे एन टी एन टी एस बी सी ह्या आहे तेवढ्यांची संख्या सदोतीस पॉईंट सत्तावीस टक्के आहे बाटी आयोराच्या विश्वसनीय ह्याच्यानुसार तर त्यांना एकोणीस टक्के द्यावे आणि मराठा समाजांना दहा टक्के द्या पण ओबीसी मधून द्या ही आमची मागणी आहे आणि ही सोयी सोप्पं पण आहे आणि सोयीचं पण आहे एकशे घटना दुरुस्ती जी आहे त्याच्या अनुषंगाने स्टेटना त्याचे आदित्य आहेत सीमध्ये कोणती जात समावेश टाळायची तर टुणबी तत्सम जात म्हणून मराठा समाजांना रोषित करण्यात द्या वेळ शिंदेसाहेब जेव्हा इथं उप सी एम होते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक नोटिफिकेशन राहलं होतं टुणबी मसाठा टुणबी आणि टुणबी त्याच्या त्या अनुषंगानेच एक नोटिफिकेशन राढायचं आणि त्याच्यामध्ये प्रॉमा देऊन मराठा समाजाचा समावेश व्हावा तत्सम जात आहे आणि ती तसं देऊन मसाडा मसाठा समाजासाठी शिक्षण आणि सेवेविषयी सेवेमध्ये ओ बी सीचा दर्जा देण्यात यावा ही आमची आधीपासूनची मागणी होती आता ही तीच आहे आणि आता ती सोयीची आहे म्हणजे पन्नास टक्क्याच्या पुढं पण जात नाही संध्या आणि हा एवढ्या समाज रटकांना त्यात समावेश होऊ शकतो त्या तर रटनेप्रमाणे आणि स सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे ओ बी सींना त्यांच्या संतेच्या प्रमाणामध्ये फक्त पन्नास टक्केच देता येतं आणि एस सी आणि एस टीना त्यांची जेवढी संख्या आहे त्याच्या संख्येच्या प्रमाणात देतं देता येतं म्हणजे एस सीची संख्या दहा टक्के असेल तर त्यांना दहा टक्के एस टीची आठ टक्के असेल तर त्यांना आठ टक्के आणि ओबीसीची चोपन्न टक्के संख्यांना सत्तावीस टक्के असं ते प्रमाण होतं तर ते रटनेची जी बाजू आहे आणि जे रटनाबाह्य तुम्ही जे देताय ओबीसीना आता सदोतीस टक्के ओबीसीना जे तुम्ही बत्तीस टक्के देताय ते तातडीने थांबवण्यात यावं आणि कमी करण्यात यावं आणि आमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना तुम्ही ऐवजी अठ्ठावीस द्या पन्नास टक्के द्या किंवा शंभर टक्के द्या आमचं काही मत नाही आहे आता त्याच्यातनं जर ओबीसी समाजाचं नेतृत्व पुढे असेल तर येऊ द्या पण आमचं शिक्षणामध्ये आम्ही जे आणि जॉब विषय सेवेविषयीमध्ये जे आम्ही पडतो पडतोय त्याचासुद्धा शासनाने कुठं जर विचार करण्यात यावा तसेच समाजाचे नेते म्हणून हिंना एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील अजितदादा असतील ह्यांनासुद्धा जातीची चाड नाही आहे ह्यांनाच मग हेना सुई ह्यांनी स्वतःच्या सुईनी पण तो ओबीसी ओबीसी म्हणत बसतात आम्ही म्हणत नाही तुम्ही ओबीसींना देऊ नका म्हणून ओबीसीनाही द्या पण त्याच्यासोबत ओबीसींचा जो मोठा भाऊ आहे त्यांनाही तुम्ही द्या आमच्या ताट्यातनं टाळून त्यांना देऊ नका त्यांच्या ताट्यातनं टाळून आमच्यात तात आमच्या हाताचं हिश्शाचं जे आहे ते, आनी आनी ने। ने ते, 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 ते द्या हे आमची मागणी आहे आणि सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जे विचार याचिका जे आहे ते याचिका आत्ताच्या ह्या भाजप शिवसेना आणि शिंदे आणि फडणवीस शासनाने तातडीने ते याचिका बोडावती घ्यावी आणि त्याच्यामध्ये तातडीने बोडावती ढान त्याच्यात काय होत आहे ते पाहावं आणि जे तांत्रिक बाबीची अडचणी येते ते पूर्ण करून तिथं समिट करण्यात द्यावं हे आमची एक शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे मागणी आहे महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो प्रत्येक वेळेला की आपण सुरुवातीलाच म्हटलं की मराठा आरक्षणाच्या विरोधात आज कुणी नाही मात्र जी कार्यवाही शासनाकडनं होत असते ती कुठंतरी जाऊन न्यायालयीन स्तरावरती त्याला कुठंतरी आपण म्हणतो की ब्रेक लागतो आणि ते प्रकरण रेंगाळतं अशा स्थितीमध्ये आता कोणत्या प्रकारचा आशावाद आहे आणि याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा काहीसा बाजूला राहिला कदाचित न्यायालयीन स्तरावरती त्याचं ती कार्यवाही चालू असेल जे मध्यंतरी घडलं त्याच्या बाबतीत समाधानी आहात का आणि न्यायालयीन स्तरावरती सगळा जो ब्रेक लागतो किंवा ती जी कार्यवाही होते त्यातनं विलंब होतोय याबाबत काय वाटतं आत्ता ह्याच्यामध्ये कृपा आहे सुप्रीम सुद्धा मोठं टोन असेल तर राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती तर ह्याच्यामध्ये एक आहे की इथं हिटरची जी भाजप सत्ता आहे स्टेटमध्ये आणि सेंटरमध्ये त्यांनी एक प्रेसिडेचं ऑर्डर काढायची म्हणजे राष्ट्रपतीच्या ह्याच्यात नाही एक ऑर्डर टाळायची तसा कुठंही आव्हान देता येत नाही आहे आणि तो ऑर्डरसार आव्हान देता येत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही आदेशांना निर्देशांना सुप्रीम कोर्टामध्ये असेल किंवा कुठंही आव्हान देता येत नाही त्यांच्यापासून एक फक्त प्रेसिडेंटचं ऑर्डर काढायची की महाराष्ट्र समाज हा आहे शैक्षणिक आणि दृष्ट्या आणि त्यांचा समावेश ओबीसीमध्ये स्टेट ओबीसीमध्ये व्हावा आम्ही सेंटरमध्ये द्या म्हणत नाही आमचा स्टेट ओबीसीमध्ये जेव्हा समावेश होईल तेव्हा आमचा थोडा विकास होईल शिक्षणामध्ये हे मोठा उपाय आहे सेकंड उपाय शासनाचं एक अधिवेशन राहायचं विशेष अधिवेशन ऋण त्याच्यामध्ये बहुमताने मसाडा समाजाचा सीमध्ये समावेश करण्यासाठी एक नोटिफिकेशन टाळायचा अधिसूचना टाळायची त्या अधिसूचनामध्ये साष्ट्रपाची सही सराष्टपाची सही ऋण ते साष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवायचे आणि स्टेटमध्ये सीमध्ये त्यांना द्यायचे हे दोन उपाय आहेत आणि जे आता सध्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायपृष्ठ बाब आहे किंवा जे पुनर्विचार याचिका आहे तिथनं ते नॉट पेस म्हणून टाळून राहायचं ते टाळून ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही तो शकता तांत्रिक बाबी त्याच्यात अडचण येऊ शकत नाही आणि राष्ट्रपतीच्या आदेशांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही जसं इथं स्टेटमध्ये आपण पाहतोय साहज्यपा अधिवेशन देतात किंवा एखाद्यांना बहुमत चाचणीसाठी जेव्हा आदेश देतात त्यांना कुणीही आव्हान देऊ शकत नाही आणि सुप्रीम कोर्टसुद्धा त्याच्यात हस्तक्षेप ठरत नाही टिप्पणीसुद्धा येत नाही त्याच्यात तर हे दोन उपाय आहेत ह्या दोन उपायाने आपण समाजाचं हित पाहू शकतो पण ह्याच्यामध्ये मेन नेत्याचीच इच्छाशक्ती नाही आहे प्रत्येक समाजाचे माणसं किंवा प्रत्येक पक्ष मंत्री आम्ही तुमच्यासोबत आहे पण हे सोबत फक्त दाखवण्यासाठी आहे त्यांना आमची मतं पाहिजे आमची जी बत्तीस तेहतीस टक्के संख्या आहे आणि एकोणवीस एकोणपन्नास टक्के जी संख्या आहे त्याचे फक्त मतं पाहिजेत ह्यांना आमच्या समाजाचं हित नाही पाहिजे ह्यांना फक्त स्वतःचे मतासाठी आहे आमच्या मोर्चामध्ये सहभागी होतात किंवा आम्ही सोबत आहे म्हणून सांगतात पण आतून हे आमच्या अपोजिट असतात किंवा जेव्हा द्यायची तर आवश्यकता पडते किंवा ओपन होऊन मारायची किंवा सोबत थांबायची ओरडपणे थांबायची जेव्हा हे येते तेव्हा हे आमच्यासोबत थांबत नाहीत आणि ही वस्तुस्थिती आहे त्याच्यासाठी एक कृपाया समाजामधनं युवा नेतृत्व उभं उभवणं आणि नवीन नेते रड रडणं हे मेन महत्त्वाचं आहे की जुने नेते काहीही देऊ शकत नाहीत कोणत्याही पक्षाचे अशी ना ह्यांच्या हातून कोणी म्हणजे समाजाने अपेक्षा ठेवणंसुद्धा सुद्धा आहे याजवर आपल्याकडं आता किरण पवार हे देखील आपल्या ह्या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ओबीसी आरक्षणाचा राजकीय आरक्षणाचा निर्णय समोर येतो आता मराठा समाजातील युवकांची कशा पद्धतीची मागणी आहे आता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आरक्षण मिळेपर्यंत जर गेल्या सरकारनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला भरपूर बज निधी महाविकास आघाडी सरकार असताना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जे व्याज परतावा पूर्ण बंद केला आणि त्यामुळं बँक लोन देणार एकतर शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षणची महत्त्वाची मागणी होती आम्ही आदरणीय नरेंद्र पाटील साहेब रामभाई असेल मी आनंद नेता जाधव एकशे दोन घटना दुरुस्तीचा महत्त्वाचा मुद्दा होता एकशे दोन घटनेसाठी आम्ही केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजूबरोबर बैठक घेऊन एकशे दोन घटना राज्यसभेत आणि लोकसभेत कायदा पारित झालेला आहे आता इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये एकशे दोन घटना दुरुस्त केल्या असल्याकारणाने येणाऱ्या सरकारला आपल्याला आरक्षण द्यावं लागेल आणि कोर्टात पण चॅलेंज होणार नाही त्याचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे मुलं बेरोजगार होते त्या माध्यमातून जे दहा लाख रुपये लोन घेतले आणि त्यांचे व्यवसाय पण चांगले चालू लागले कारण की हे कसं आहे लोन आ, पैसे पण भरायचं व्याज पण भरायचं आणि मुद्दल पण भरायची नंतर भरलेले पैसे बँकेत जर दिल्यानंतरनं त्यांना पूर्ण व्याज परतावा मिळत होता ते व्याज परतावा थांबल्यामुळं काही युवकांचे सिव्हिल खराब झालेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांना बँक लोन पण देऊ शकत नाही पण मी लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेब सरकारना विनंती करतो की अण्णासाहेब पाटील महामंडळाला लवकर तीस कोटी रुपये दिलेत असं भरभरून निधी देऊन जे लोकांचे पैसे चटलेले आहेत ते लवकर मिळायला पाहिजेत या जर आपण बघतो की मराठा आरक्षणाचा विषय असा होतो की काही काळापुरता हा मुद्दा उचलून धरला जातो सर्वच राजकीय पक्ष उचलून धरतात त्याची चर्चा अगदी आपण म्हणू गल्लीत ते दिल्ली सगळीकडे चर्चा होते आणि कुठंतरी पुन्हा हा विषय बाजूला सारला जातो आणि आजच्या घडीला आपण बघतो की ओबीसीनं राजकीय आरक्षण मिळालं तो लढा झाला किंवा ती सरकारनं एक कार्यवाही संदर्भात केली आणि म्हणून पुन्हा एकदा तो विषय चर्चेला होतो आहे केवळ एक राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जाते आहे का काही की केवळ एक ती लोकप्रियता राजकीय पक्ष जनाधार अशा दृष्टीनं या सगळ्या मुद्द्याकडे पाहिलं जात आहे का आता काही राजकीय लोकं काँग्रेसमध्ये आहेत काही राष्ट्रवादीमध्ये आहेत काही शिवसेनेमध्ये आहेत काही भाजपमध्ये आहेत पण ज्या वेळेस भाजपचं सरकार होतं त्यावेळेस हे इतर पक्षातली लोकं ह्या सरकारच्या पाठिंबेला लागून पिट्टा पाडून अठ्ठावन्न मोर्चे काढले ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरनं मराठा आक्रोश मोर्चा फक्त सोलापूरमध्ये निघाल निघालता आणि त्याला पण कर्फ्यू लावला गेला आणि आमच्या मागणीसाठी कर्फ्यू लावून बॅरिगेट लावले गेले म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की म्हणजे सरकार जर महाविकास आघाडी सरकार असेल तर काही लोक पक्षाला बांधून त्यांना समाजाचं हित पण राहिलेलं नाही त्यांना पक्षाचं मी वरचे अध्यक्ष काय म्हणते वरचे उपमुख्यमंत्री काय म्हणतील अशा घटना भरपूर घडलेल्या आहेत पण तरी पण आम्ही त्याला न जुमासता चार जुलैला मराठा आक्रोश मोर्चा काढला काही लोक म्हणले भाजपचा आहे अरे आम्हाला भाजपचा राहू दे वंचितचा राहू दे एमचा राहू दे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा इतर कुठल्या पण पक्षाचा दे आम्हाला मराठा आरक्षणशी मतलब आहे आणि तो कुठल्याही पक्षाने आणि कुठल्याही पक्षाने आम्हाला जर दिलं मराठा आरक्षण तर आम्ही त्या की शंभर टक्के राहू एकसंद का त्यावेळेला जेव्हा हे सगळे मोर्चे निघालेले होते आता जरी हा विषय आला असं वाटत मुळात असं वाटतं का की आता पुन्हा कुठेतरी चालून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल ला, असं तुम्हाला चित्र वाटतं का आताच्या परिस्थितीत आताची लढाई म्हणजे आता, आता, आता पुन्हा एकदा मोर्चे काढावे लागण्यासाठी नाही पुन्हा म्हणजे आता एकशे दोन घटना दुरुस्तीसाठी ज्यावेळेस स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमची मिटिंग लावून दिली केंद्रीय कायदेमंत्र्याबरोबर आणि लवकरच त्यांचीहून पोस्ट आहेत भाजपची ओबीसी तो झाकी आहे मराठा आरक्षण हवी बाकी आहे म्हणजे याचा अर्थ तो, तो बाकीच राहणार की त्या नाही मार्गी लाग आता मार्गी लागेल आणि मला सगळ्या पक्षातील जे नेत्यांना एक विनंती आहे की खरोखर जर मराठा समाजाला आरक्षण जर पाहिजेलं असेल तर खरोखर बाहेर या आणि नेत्यांनी जे पैसेवाले मराठ्यांनी बाहेर येऊ नका कारण की तुम्ही पाच टक्के मराठा समाजातले सर्वसामान्य नागरिक पंच्याण्णव टक्के आता उला उलट इथून पुढची लढाई कशी होईल श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा होईल त्यावेळेस तुम्हाला आमच्यातलं आम्ही तुमच्या बाटमेगी येणार नाही का तर तुम्ही श्रीमंत आहे फक्त तुम्ही आमचा राजकारणासाठी वापर करता इथून पुढची लढाई मराठा समाजामध्ये होईल श्रीमंत मराठा पाच टक्के आणि गरीब मराठा पंच्याण्णव टक्के इथून पुढं ह्या लोकांना टाळ्यावर आणल्याशिवाय पुढे सरकार आपल्याला आरक्षण देणार नाही एकंदर आपण पाहतो की सगळी ही मराठा समाजातला जो आपण म्हणतो की एक असंतोष कि आहे किंवा मराठा आरक्षणासंदर्भातली ही पोटतिडकीनं मांडली जाणारी भूमिका आहे राम जाधव आपल्याबरोबर ते आहेत संभाजी महाराजांचा पुतळा उभा राव यासाठी म्हणजे किरण पवार रामभैया जाधव यांचा एक मोठा पुढाकार सोलापूरकरांनी पाहिला आणि तितकाच पुढाकार मराठा आरक्षणासंदर्भात देखील पाहिला की एक आग्रही भूमिका आणि आक्रमकपणे आपला मुद्दा ते दोघंही लावून धरताना आपल्याला दिसतात आता पुन्हा ओबीसी आरक्षणानिमित्तानं मराठा आरक्षणाचं पुढं काय हा विषय चर्चेला येतो आहे आज कुठली खात्री वाटते किंवा आज खरंच समाजातली परिस्थिती कशा पद्धतीची प्रथमत आज मराठा समाजासाठी आज काळा दिवस आहे आज तेवीस जुलै रोजी काकासाहेब शिंदे यांनी जल समाधी घेतली होती त्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्याने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहतो तुम्ही बघितलं तर मराठा आणि कुंभी मराठा हे एकच आहे एक अठराशे नव्वद साली एक निकाल लागला होता की मराठा आणि कुणबी हे एकच आहे आता मराठ्यांची मुलगी असेल किंवा आपला व्यवहार बेटी रोटी व्यवहार देवाणघेवाण होतो मग तिथं मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे आणि एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि बाबा डॉक्टर विश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलं होतं की बाबा एखादा समाज जर मागास असेल तर तुम्ही तिथं मागास आहे गठीत करून त्या समाजाला न्याय देण्याचं काम करावा मागच्या सरकारने गायकवाड समिती स्थापन केली गायकवाड समितीने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात फिरून मराठा समाज मागास कसा आहे ह्याचे पुरावे गोळा केले आणि त्या धर्तीवर मराठा समाजाला तिथं आरक्षण देण्यात आलं आणि नव्वद टक्के हा मराठा समाज मागास आहे हे पुरावे तिथं प्रत्येक जिल्ह्यात त्या ते तिथील मराठा समाजातील प्रतिनिधी हे तिथं तिथं पुरावे दिलेले आहेत यावरून सिद्ध झालं की मराठा समाज हा मागास आहे आणि आमची पहिल्यापासून एकच मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळा मिळालं पाहिजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला एक, एक हजार कोटी मिळालं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये वसतिगृह बांधून ते मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी वसतिगृह बांधून हे शासनाच्या नियंत्रणे हली चालवण्यासाठी आमची गेल्या चा आठ नऊ वर्षापासून आमची मागणी आहे आज तुम्ही बघितलात की रा इलेक्शन आलं आहे की मराठा आरक्षणचा मुद्दा काढतात थोडंफार उगी महामंडळ एक तीस चाळीस कोटी रुपये दिल्यासारखं करतात आणि जे मूळ मुद्दा आमचा आहे मराठा आरक्षणाचा तो ह्यातून परत एकदा लांब फेकला जातो म्हणून मी प्रथम तर अजून एकदा ह्या महाराष्ट्रातील दीडशे मराठा आमदारांना मी त्यांना श्रद्धांजली होतो आणि त्यांचा निषेध नोंदवतो आज तुम्ही तुमच्या मतदारसंघात ओबीसी म मतदान आहे म्हणून तुम्ही मराठा आरक्षणवर तुम्ही दुर्लक्षी करता तुम्ही तुम्ही इंदिरा सैनीने निकाल दिलेला आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सोळा टक्के बेकायदेशीरपणे कुठल्याही न्याय हिचं पुरा पुरा हे नसताना तिथं सोळा टक्के बेकायदेशीरपणे ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं तो ओबीसी आरक्षण सोळा टक्के रद्द करून मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण तिथं तुम्ही दिलं पाहिजे आम्ही लवकरच मराठा क्रांती मोर्चा अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहे की पन्नास टक्केच्या हातून मराठा समाजाला आपण तिथं आरक्षण द्यावे नाही तर जसं सोलापूरमध्ये आम्ही युवक एकत्र येऊन जसं आंदोलन उभा केलं चार जुलैला जसं मराठा आक्रोश मोर्चा काढला तसंच जर तुम्ही मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला तर याच्या पुढे गनिमी कावाने मोठं आंदोलन मराठा क्रांती मोर्चा अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने सोलापूरमधून उभा केला जाईल आपण पाहतो आहे की एकीकडे एक हे ओबीसीचं आरक्षण राजकीय जाहीर झालं दुसऱ्या बाजूला आपल्याला अजूनही आपण जर राज्यस्तरावरचा विचार केला तर मराठा समाजाच्या नेत्यांकडनं अशी कोणत्याही प्रकारची मागणी किंवा भूमिका तर ती आपल्या समोर येत नाही आहे पाठीमागचं कारण काय आहे आणि एकीकडं या नेत्यांची भूमिका किंवा त्यांचा पाहण्या दृष्टिकोन दुसरीकडं समाजातलं जे चित्र आहे ते कशा पद्धतीचं मात्र मराठा समाजासाठी सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की ह्या राज्यात दीडशे आमदार मराठा असताना मराठा समाजाला तिथं न्याय मिळत नाही ह्या लोक हे लोक विचार करतील की बाबा आपण मराठा समाजाला जर ओबीसीमधनं जर आपण आरक्षणाशी आपण जर पाठिंबा दिला तर माझ्या मतदारसंघातला ओबीसी समाज हा माझ्यापासून दुरावला जाईल आपण जर खरंच सत्य परिस्थितीवर आपण बघितलं तर मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून ओबीसीमधनं तिथं आरक्षण दिलं देता येईल त्याशिवाय दुसरं पर्याय नाही म्हणून या दीडशे आमदारांना आम्ही एक विनंती करतो की आपण मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळवण्यासाठी आपण तिथं पुढाकार घ्यावा अन्यथा तुमच्या घराच्या बाहेर मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येईल आता हे राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आलेलं आहे आता या सरकारकडनं कशा पद्धतीची अपेक्षा आहे प्रत्येक वेळेला एक आपण पाहतो की राज्यामध्ये एक सरकार पूर्वीचं एक सरकार एक अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ झाला त्यानंतर आता हे नवीन सरकार येतं तेव्हा यांच्याकडनं आता अपेक्षा तुमच्याकडनं मुळात आता सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीसुद्धा रद्द केलेली आहे या राज्य सरकारने आता मागासहाय गठीत करून पुन्हा एकदा प्रत्येक जिल्ह्यात फिरून मराठा समाज कसा मागा आहे हे पुरावे गोळा करण्या कराव्या लागेल कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिला आहे तर आता चॅलेंज नाही पुन्हा एकदा मागासवाही गठीत करून मराठा समाज हा मागास आहे तुम्ही पुरावे गोळा करा मराठा समाज प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज कसा मागास आहे हे तिथं आम्ही तिथं पुरावे देते आम्ही पुरावे तिथं देऊ आज अशी एक चर्चा करतात की मराठा समाजाचे कारखाने आहेत मराठा समाजाचे विद्यालय आहेत अहो तुम्ही एका शहरात तिथं एक समजा एक, एक लाख दोन लाख मराठा समाजाची लोकसंख्या असेल एक दोन तीन लोकांचे जर कारखानदार असतील दोन तीन कुटुंबाचे तर तुम्ही त्या एक लाख कुटुंबाला त्याच्यात तुम्ही धरू नका आज मराठा समाज खरंच मागास आहे मराठा समाजाची उत्पन्न बाजू तिथं कम कम आहे आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागासाही गटित करून मराठा समाजाला आरक्षणासाठी तुम्ही आपण तिथं कामाला लागलं पाहिजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शहरात वस्तीगृह तिथं बांधलं पाहिजे आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजातील एक गट अं मराठा समाजातील वस्तीगृह बांधून आमच्या संस्थेला द्या म्हणून तिथं मागणी करत आहे पण आमचं त्याला विरोध आहे अकरा तालुक्यातले तहसीलदारांची बॉडी तयार करा आणि कलेक्टरच्या नियंत्रणाखाली तिथं वस्तिगृह चाललं पाहिजे कारण त्या तालुक्यातलं विद्यार्थी विद्यार्थी त्या तहसीलदारला जाऊन भेटलं पाहिजे आणि तिथं जर अडचण झालं तर आमच्यासारखे मराठा समाजातील योग काम करणारे तिथं जाऊन आम्ही आंदोलन करू आणि एना ए, 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 एक हजार कोटी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण तिथं तरतूद करावे अन्यथा जर तुम्ही मराठा आरक्षण अण्णासे पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि वस्तुगृहच्या मागणीकडे आपण जर दुर्लक्ष केलात आमची तर आता तयारी चालू केलेली आहे मराठा क्रांती मोर्चाची हो आंदोलन कुठल्या पद्धतीने करण्यात येईल येणाऱ्या काळात जर आपण तुम्ही दुर्लक्ष केलात तर मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन सोलापूर शहरातून तिथं उभा केलं जाईल किरण पवार यांना आणखीन काही आपले मुद्दे मांडायचे कशा प्रकारचं म्हणणं आहे आता या सगळ्या गोष्टी आता मराठा मुख्यमंत्री एवढे होऊन गेलेत आणि इतर जातात मुख्यमंत्री आल्यानंतर आपण त्यांना टॉर्च करतो पण मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा हे मोर्चे निघाले पाहिजे आधी एवढे मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणी ह्याची दखल घेतली नाही आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे सरकारनं माझी एवढी विनंती आहे येईल का मोर्चे खाला आता तुम्ही म्हणताय मोर्चे किंवा एक टॉर्चर आपण ज्याला दबाव सगळ्यात दबाव निर्माण करायची काय कशी वेळ येईल का हो आपलंच आपल्याला देत नाही लक्षात ठेवा आपलेच माणसं आपल्याला देत नाहीत एवढ्या वर्षात आम्हाला काय मिळालं नाही आता मला तेवढीच यांना एक विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही श्रीमंत मराठा समन्वय किंवा मराठा जे लोकांना विश्वासात न म्हणजे त्यांना विश्वासच घेऊ नका त्यांना बाजूला घेऊ नका जे ग्राउंड लेवलला फील्ड वर्करला काम करते जी समाजासाठी इतर विविध संस्था काम करते त्यांना घेऊन तुम्ही काम करा म्हणजे तुम्हाला समाजाची खरी कथा पडेल आणि मराठा समाज हा पूर्ण शेतकरी आहे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के ऐंशी टक्के हा शेतकरी आहे शेतमजूर आहे कारण की पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षण घ्या म्हटले मराठा समाजाला त्यावेळी पंजाबमध्ये देशमुखांनी कुणबी मराठा म्हणून आरक्षण घेतलं त्यावेळेस त्यांनी एक म्हटलं होतं बाबांनो तुमची शंभर एकर शेती आहे पण भविष्यात तुम्हाला दोन एकर तीन एकर राहील पण मी आज सांगतो काही लोकांना शेती पण राहिली नाही मोलमजुरी करून खाते आमची एवढी इच्छा आहे की ह्या मुलांना शिक्षणात नोकरीमध्ये आरक्षण जर मिळालं तर बरं होईल आणि श्रीमंत लोकांना आमची मागणी काय श्रीमंत लोकांना काय घेणे देणार नाही त्यांची मुलं भारी भारी कॉलेजला असतील भारी लंडन कुठल्या तर मोठे मोठ्या कॉलेज आहेत पण आमच्या गरिबाच्या मुलांना नीट शाळा नाही ना व्हायला पैसे नाहीत नाही त्यामुळं मुलं गुन्हेगारी दशकाकडे वळाले सगळ्या समाजातले त्यामुळं माझी एक विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाच्या भावना गोळा करून जर तुम्ही मराठा समाजाला जर आरक्षण दिलं ह्या सरकारनी तर मराठा समाज पूर्णपणे तुमच्या बाटीमध्ये ताकदीने राहील एवढंच मी सांगतो आणखीनही काय एक मान्यवर मराठा समाजातील आपल्या इथं आहेत आणि जो काही निकाल ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा आला त्यानंतर आता मराठा आरक्षणाचं काय ही जी विचारणा होती ती जोरदारपणे हो, विचारणा होती आहे कशा पद्धतीचं म्हणणं आहे ते आपण ज्यावेळेस ओबीसीनं आरक्षण मिळालं त्यांचं आम्ही स्वागतच करतो पण एक दुर्दव्याची गोष्ट काय आहे की आज मराठा समाजाचे दीडशे आमदार आहे आपण एक गर्वानी सांगतो पण तो आमदार किंवा तो, तो पुढारी आजपर्यंत मराठ्यांच्या मराठ्याला आरक्षण द्या ह्या मागणीसाठी कधीच रस्त्यावर उतरलेला दिसला नाही किंवा बाजू कधीच मांडली नाही यांनी जेवढे बी आज मराठाचे आमदार आहेत खासदार आहेत किंवा तुमचे मंत्री असतील मोठमोठे पुढारी असतील त्यांनी फक्त आणि फक्त ओबीसीचीच बाजू घेतली का मराठा दिसत नाही का तुम्हाला आणि जर उद्या मराठ्यांनी उद्या जर मतदानावर जर तुमचा बहिष्कार टाकला तुम्हाला पळतं बी थोडी वेळ आणि जे काय आता हे मान्यवर सांगितले त्यांचं म्हणणं खरं आहे आणि आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई केल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही ह्या पुढारी लोकांच्या किंवा मंत्र्यांच्या नादाला लागून आपल्याला आरक्षण मिळणार नाही आहे ह्याच्यासाठी रस्त्यावर उतरून परत एकदा मोठा लढा हा घ्यावाच लागणार आहे नाही पण आपण पाहतो की मध्यंतरी म प्रचंड असे मोर्चे मराठा समाजाशी निघाले मराठा समाज एकसंध होता आता आपण पाहतो की मराठा समाजातलेच सगळे माणसं आता आपण जर सुरू पाहिला तर एकंदर असं दिसून येतं की आमच्याकडं जे सदन आहे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना तर या आरक्षणाची गरज नाही म्हणून ते कदाचित गांभीर्यानं पाहत नसतील मराठा समाज हा एकसंध आहे का आणि जे पूर्वी मोर्चे निघाले ते आज अशाच पद्धतीचे निघतील का हो मराठा समाज आज ही एक आहे फक्त पुढारी जर सोडले जो तळागाळातला मराठा आहे तो एक संघच आहे आणि भविष्यात जर काय मोर्चे काढायचाच विषय आला तर जे पूर्वी निघाले होते सत्तावन्न मोर्चे किंवा लाखो ते आता करोडोमध्ये निघते म्हणजे एवढा एक संघ आहे समाज फक्त हे नालायक पुढारी लोकांमुळे फक्त मराठा समाजाकडे दुर्लक्ष होत आहे आणि माझी एक अजून एक विनंती आहे मराठा तरुणानं विशेष म्हणजे मराठा तरुणानं ते कुठल्याही पक्षात असे नाहीत त्यांनी सगळ्यांनी बाजूला सरकला पाहिजे त्या नेत्याच्या पाठीमागे गेलंच ना पाहिजे जे तुमची सवयी आहे की नेत्याच्या पाठीमागे हांजी हांजी करत फिरत आहे ते तुम्ही सोडून टाका मग तो पक्ष कुठलाही असू दे राष्ट्र असू दे शिवसेना असू दे भाजप असू दे किंवा कुठलाही असू दे ज्यावेळेस तुम्ही मराठा नेत्याच्या पाठीमागून तुम्ही मराठा म्हणून जाताय ते ज्यावेळेस तुम्ही बंद कराल त्यावेळेसच त्यांना लक्षात येणार आहे की आपल्याला समाज म्हणजे आपल्याला समाजाची गरज आहे का म मराठा आरक्षणाबद्दल आजपर्यंत एकाही पुढाऱ्यानं बाईट दिली नाही कुठल्या मंत्र्यांनी बाईट दिले मला दाखवून द्या बाईटला मराठा नेता आला की ओबीसी शिवाय दुसरं काही बोलतच नव्हता आम्ही ओबीसी म ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मतदानच होत येत नाही का तुमच्या बाप्पाचं आहे काय मराठा समाजासाठी बोला ना हे का मराठा समाजासाठी बोलता येत नाही का तुम्हाला की आम्ही मराठाला आरक्षण दिल्याशिवाय कुठलंही मतदान घेणार नाही कुठल्या पुढाऱ्याने आजपर्यंत मराठ्याचं बोलून दाखवलं दाखवून द्या नाही पण आता एक आपल्याला दिसतं की असं काही ना काही आपण एक न्यायाची तुम्हाला अपेक्षा आहे आणि त्याला कुठेतरी उशीर होत चालला आहे हे न्यायाला उशीर होणं म्हणजे अन्याय होणं अशा प्रकारची जी भावना आपल्याला दिसून येते ती प्रतिक्रिया पण व्यक्त केली जाते हा सगळ्या गोष्टींचा उशीर होतो आहे त्याबद्दलची एक समाजातून भावना कशाबद्दल ना नाही नाही न्यायालयाकडून तर उशीर होतच आहे त्याच्यासाठी आमचे योगेश भाऊ असले यांनी म्हणजे जे काय त्यात हुशार आहेत म्हणजे त्यात त्यांना जे ज्ञान आहे ते त्या त्या बाजूनही लढायला लागेल पण जो सर्वसामान्य मराठा आहे म्हणजे ग्रामीणमध्ये राहणारा की त्याला शेती आणि घर एवढंच माहिती आहे तो खूप चिडलेला आहे आता ह्यांच्या बाबतीत जर ह्यांच्या नजरेनं बघायचं म्हटलं ह्यांना कायद्याच ज्ञान आहे किंवा सगळी माहिती आहे का उशीर होतो कुठं उशीर होतो पण ती परिस्थिती खेडे गावात नाही आहे खेडेगावातला हा गरीब शेतकरी त्याला कायदेशीर काय देणं येणं नाही फक्त दोन शिव्या देतो फक्त पुढाऱ्याला शिव्या देतो नाही पण आता हे जे सरकार आलं त्यांनी ओबीसीचा प्रश्न मिटवला त्यासाठी आपण म्हणू की आधीच्या सरकारनं देखील काही पावलं टाकलेली होती आणि आताचं सरकार, आता सरकार आलं एक अंतिम स्वरूप त्याला मिळालं या सरकारकडनं मराठा आरक्षणाबाबत तुम्हाला कितपत खात्री वाटते माझी खात्रीच नाही कुठल्याच सरकारवरती ज्यावेळेस तुम्ही ठोस भूमिका घेणार नाही ज्यावेळेस ओबीसी आरक्षणासाठी जे मराठा पोदुडारी असतील किंवा मराठा मंत्री असतील किंवा बाकीचे मंत्री असतील जसं त्यांनी बाजू मांडली तसंच चित्र बघायला मिळाल्याशिवाय मराठाला आरक्षण मिळेल अशी आशाच वाटत नाही जेवढेही मराठा आमदार असतील किंवा मंत्री असतील त्यांनी ज्यावेळेस मराठ्याची भक्कम बाजू घ्यायला सुरुवात करतील की नाही हे दिलंच पाहिजे त्यावेळेस कुठं तर मग थोडीशी सामान्य मराठ्याला किंवा जे खेडेगावात मराठा राहते त्यांना थोडीशी अपेक्षा वाढेल की चला रे बाबा ह्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आता आता आता, आता काय वाटतं म्हणजे समाजाने काय करावं अशी एक तुमची एक तुमचा जो पाहण्या दृष्टिकोन आहे समाजाने काय करावा या आजपर्यंत समाज काय केला मला सांगा त्यांनी फक्त समोरच्याचे म्हणजे न्यायिक बाजू असेल किंवा पुढारी असतील देतील घेतील ह्याच विश्वासवर बसत आला आजपर्यंत समाज जर समाजाचा उद्रेक झाला तर मराठा आमदार ते आता रामभाऊनं सांगितले दीडशे आमदार आहेत किंवा श्रद्धांजली वाहिली ती खरी परिस्थिती निर्माण होईल एकही मराठा आमदार फिरणार नाही खेडेगावात एकही आणि त्यांचं प जिल्हाध्यक्ष देखील किंवा पुणे देखील फिरणार नाही जर मराठा समाजाने ठरवलं तर तळागाळातल्या योगेश पवार कशा प्रकारचा आता तुम्हाला आशावाद आहे आणि एक आता एक आपण म्हणतो की ह्या सरकारला सांगणं कसं आहे समाजाच्या वतीनं मेन म्हणजे महाविकास आघाडीच्या टायमासं कोविडचं हे होती जागतिक हे होतं म्हणून तेव्हा पाहिजे तसा उठाव नव्हता आणि एक बांधवांना एक अपेक्षा पण नव्हती किंवा बाहिनी देतील म्हणून जे देते त्यांच्याच थोडंच मारत असेल आणि आता काही काही जणांची म्हणजे थोडं अशा एकटून भाजपचं एकटून देशामध्ये जे व्यू आहे किंवा गोष्टीच्या बाबतीत जे मोडस ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे मग ते न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही समस्येबाबत असेल तर त्याच्या बाबतीत जर असं एक माझा एक आत्मविश्वास आहे की आता बाबा फडणवीस मी एकनाथ शिंदे म्हणत नाही पण फडणवीस ह्या गोष्टींना न्याय देऊ शकतात तर आता त्यांचा तंत्र आहे न्यायव्यवस्था अशी किंवा कोणत्याही संस्थेवरती त्यांचा एक वचट आहे शासन म्हणून महाविकास आघाडीच्या टायमास तो वचत नव्हता म्हणून त्यांच्यावर कोणी महाराजासाठी जात नव्हतं सामान्यपणे एखादा माणूस भीत पण महाराज अशी ना ज्याची ऐपत आहे द्यायची तयारच मागतो आता ह्या शासनाची एक शिंदे आणि फडणवीस शासनाची ती ट्रुवत आहे किंवा त्यांच्यात ती क्षमता आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा ती मा भांडून आणायची त्यांच्यात क्षमता आहे किंवा आपण एक आदेश टाळून मसाठा समाजांना ओबीसीमध्ये घेण्याची त्यांच्यात ती क्षमता आहे म्हणून ह्या क्षमतेची त्यांना जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकणं मेन महत्त्वाचं आहे आणि दबाव टाकण्यासाठी जास्तीत जास्त न निदर्शने किंवा जे दबाव टाकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टीच्या माध्यमातून यांच्यावरती दबाव टाकणं भाजप शासनावरती त्याच्यात यात फडणवीस आणि मोदी यांच्यावरती हो दबाव टाकणं हे मेन महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही आणि एवढ्या दिवस हे पन्नास साठ वर्ष हे रसं आहे हेनी देऊ शकत नव्हते म्हणून ह्यांच्यावर कोण मारायसाठी जात नव्हते आता हे सुटायचं असेल तर ह्या दोन पाच वर्षामध्येच हा सुटू शकतो आणि त्याच्या याचिकेचं काय पुनर्विचार याचिका ह्यांच्या म्हणजे भाजपच्या मनात येते तेव्हा ती पुनर्विचार याचिका बोडावत येऊन त्याच्यात न्याय पण भेटू शकतो पण तो न्याय आमच्यासाठी ना न्याय नसेल आमची मागणी आधीपासून ओबीसीमधून आहे तुम्ही पन्नास टक्केच्या पुढे देऊन आमचं भारत नाही आमची म आधीपासूनची मागणी आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसीमधूनच द्यावी त्याच्यासाठी आमचं एक स्पष्ट मत आहे राष्ट्रपतीपासून बसणे राजेश टाळणे आणि महाराष्ट्र समाजाचा ओबीसीमध्ये कुंबी तत्सम जात म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट होणे एवढंच आमची मागणी आहे एकंदरीत आपण पाहतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता मराठा समाजातून एक आग्रही मागणी धरण्यात येते ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण जरूर मिळालं असेल त्याला आमचा कुठलाही विरोध नाही पण आता मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आहे आणि ही मागणी होत असताना समाजातील नेतेगणांवरती जे आपण म्हणू की राजकीय लोकप्रतिनिधी जे आहेत तर त्यांनी आमच्या मागण्यांकडं किंवा मा समाजाची जी वास्तवातली परिस्थिती आहे त्याकडं कुठंतरी डोळे झाक केलेली आहे अशा प्रकारची एक नाराजी किंवा संताप असं म्हणू तो मराठा समाजातून आपल्याला उमटताना ती आहे ती प्रतिक्रिया पण दुसराच बाजूला असं आहे की आताचं जे सरकार आहे ते जेव्हा ओबीसीच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा एक निर्णय घेण्यासाठी कार्यवाही करतं तेव्हा जी शिंदे फडणवीस सरकार आहे ते देखील आता या मराठा आरक्षण गांभीर्यानं पाहतील आणि हा समाजासमोरचा मुख्य प्रश्न सुटेल अशा प्रकारचा आशावाद मराठा समाजातून निर्माण होतो आहे आशावाद व्यक्त केला जातो आहे याचबरोबर युवकांचे म्हणून जे प्रश्न आहेत ते देखील आज इथं पोटतिडकीने मांडण्यात आले म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती युवकांसमोर आहे खास करून किती तर मग रोजगार आहे उद्योग व्यवसायाच्या संधी आहेत या बाबतीत आता ही जी कसर आहे ती केवळ एक आरक्षणानेच भरून निघून येऊ शकते आणि तेव्हा मराठा समाजाला आता आरक्षण हवंच अशा प्रकारची भूमिका युवा वर्गातून मराठा समाजातून मांडण्यात येते